जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला हो। कर हर मैदान फतेह, हर मैदान फतेह। जन जन की आवाज, सरस्वती पाटील आणि सुनील पाटील आजपासून 30 वर्षांपूर्वी नवी मुंबई स्थित दारावे सीवूडच्या पावन भूमीवर एक अशी झुंझारू व कर्मयोगी नायिकेचा उद्भव झाला, ज्यांनी आपल्या दूरदर्शी पती सुनील पाटील बरोबर दारावेच्या वॉर्ड नंबर 92 मध्ये काया पलट म्हणजेच परिवर्तनाची एक लहर जगावली, जन आंदोलनाचा शंखनाद केला। अशा प्रमाणे दिवसेंदिवस काफिला वाढत चालला आणि इकडच्या जनतेने सरस्वती पाटील यांना नगरसेविका बनवून महानगरपालिका पाठवले। यानंतर यांनी आपल्या प्रभागामध्ये विकास कार्यांची जणू झाडीच लावली। मग इथल्या जनतेने सुनील पाटीलांना ही नगरसेवक बनवले, ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून दारावेची काया पालट केली। दारावे येथे बीजेपीचा झेंडा फडकवणार, सरस्वती पाटीलांना भारी मतांनी जिंकवणार, सबका साथ सबका विकास याची जोरदार घोषणा करून दारावे सीवूडच्या लाडक्या समाजसेविका सरस्वती पाटील यांनी जन जनचे नेते सुनील पाटील यांच्या सहकार्याने दारावेच्या सेक्टर 15, 21 आणि 23 मधील रस्ते दुरुस्तीकरण आणि डांबरीकरण करण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू केले। दारावेच्या सौंदर्यात 4 चांद जोडले गेले आहेत। आज पण रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कार्य सुरूच आहे। एवढेच नाही तर त्यांनी दारावेचा मुख्य चौक राणी लक्ष्मीबाई चौकात फाउंटेन सर्कल बांधलाय, जे आपल्या प्रभावी सौंदर्याने लोकांचे मन मोहून घेत आहे। आज राणी लक्ष्मीबाई चौक महिला शक्तीचे प्रतीक बनले आहे। आंखों से अपने संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन, विजय भवन, गगन कहे विजय भवन। जनतेची आहे हीच पुकार, पुन्हा एकदा कमळ बहरणार। जनतेच्या मनात स्थिरावलेल्या सरस्वती पाटील यांनी कर्मयोद्धा सुनील पाटील यांच्या सहकार्याने विकासाची नवी कहाणी लिहून दारावेच्या प्रभाग क्रमांक 92 मधील कर्मणूक उद्यानांचे नूतनीकरण करून दारावेला एक सुंदर व मनमोहक शहर बनविले आहे। येथील संत गाडगेबाबा उद्यान म्हणजेच रॉक गार्डन येथे मुलांचे मनोरंजन करण्यासाठी टॉय ट्रेन तर तरुण व वृद्धांसाठी ओपन जिम तयार केली आहे। मी शेठ काका, 21 सेक्टरचा ज्येष्ठ नागरिक आहे। सुनील बाळाराम पाटील हे आमचे हुकमी नगरसेवक, ज्यांना काय सांगितलेलं काम करतात या सगळ्या सुधारणा दिसतात, फुटबॉल ग्राउंड, स्केटिंग वगैरे सगळं त्यांच्या सहकार्याने, जिम वगैरे, त्यांना कुठलं सांगितलेलं काम होणार नाही असं नाही, होतंच पक्कं आहे की ते राजकारणी नाहीत, सांगितलेलं काम पक्कं करतातच, पण पक्के राजकारणी नाही आहेत ते, पण इतके साधे माणूस आहे की इतके सांगितलेलं काम आम्ही आणि बिंदास त्यांच्याकडे जातो आणि काम आमचं होतंच पक्कं। मैं अलका अग्रवाल सेक्टर 21 नेरूल ईस्ट में रहती हूँ, और जो हमारे नगर सेवक हैं सुनील बाळाराम पाटील जी, आज उन्होंने मदर टेरेसा उद्यान में, शंकराचार्य उद्यान, मदर टेरेसा उद्यान में विरंगुला केंद्र
और ओपन जिम का उद्घाटन किया है, जो कि हमारे स्वास्थ्य के लिए, पूरे निरूल वासियों के लिए स्वास्थ्य के लिए बहुत ही अच्छा है, जिसका मैं उनका दिल से, सबकी तरफ से, नागरिकों की तरफ से धन्यवाद करती हूँ। और स्केटिंग, बच्चों के लिए स्केटिंग का भी उन्होंने उद्घाटन किया है आज। और यहाँ पर निरूल के इसमें हर 10 गार्डन में योग विज्ञान संस्थान के निःशुल्क योग केंद्र चलते हैं। आहे भाजपाचा घोष, महिलांची शक्ती जागवणार, दारावे मधील प्रत्येक महिलेस आम्ही रोजगार मिळवणार। महिला शक्तीचा आवाज बुलंद करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती पाटील यांनी नारी शक्तीचे सूत्रधार सुनील पाटील यांच्या सहकार्याने महिला बचत गट स्थापन केला आहे। या अंतर्गत दारावे येथे अनेक महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर आयोजित करून शेकडो गरजू महिलांना शिवणकाम, भरतकाम, ब्युटिशियन व्यतिरिक्त बऱ्याच प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महिलांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांनी महिला सबलीकरणाचे एक उत्तम उदाहरण उभे केले आहे। आम्ही फक्त शिलाई मशीन शिकायला आलो इथं, तर सुनील पाटील तर्फे आम्हाला शिकायला भेटते मशीनी, म्हणून आम्ही शिकतो। आणि आम्हाला ब्लाउज वगैरे, आज आमचं काम चाललंय, आम्हाला खूप चांगलं वाटतं हे शिलाई मशीन। दुसऱ्यांचे कामं केल्यापेक्षा आम्हाला हे घर बसून काम दोन केलेले परवडले। मी पहिले काहीसुद्धा मशीनीचं माहिती नव्हती मला। मी इथं आल्यापासून ब्लाऊज शिकवणं केलं, माझ्या मुलीचे कपडे केले, स्वतःचं पण ब्लाऊज करते, दुसऱ्याचं पण ब्लाऊज करते, आणि ह्याच्यावरती माझं घराचं पण थोडंफार चालते। मे नाम साबिरा खान आहे और मैं सुनील पाटील और सरस्वती मॅडम के अंडर में काम करके जो लेडीज लोग है वो प्लास्टिक की थैली बंद हो गई है, तो हम लोग कपड़े की थैली स्टार्ट करे हैं। तो ये लेडीज़ लोग को रोज़गार के लिए भी, और मैं सिलाई सिखा रही हूँ फ्री में, तो लेडीज़ अपना घर का काम रोज़गार चला रहे हैं इसमें। तो ये लेडीज़ लोग के लिए बहुत अच्छा बेनिफिट है कि अपने खुद के पैरों पर महिला ही खड़ी है, किसी की मोहताज नहीं है, लेडीज़ फर्स्ट। और मैं उम्मीद करती हूँ लेडीज़ हमेशा आगे ही रहे। मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग, पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। जनतेचा पूर थांबला नाही, नाही थांबणार। एक घोषणा एक आवाज, कमळ पुन्हा फुलणार। नवी मुंबई महानगरपालिका जलपूर्व विभागाच्या माजी अध्यक्ष सरस्वती पाटील यांनी समाजसेवक सुनील पाटीलांच्या धैर्याची उंच भरारीने प्रेरित होऊन दारावेच्या गल्ली गल्लीत शेकडो जलवाहिन्या म्हणजेच वॉटर पाईपलाईन वाढविल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला आहे। एवढंच नव्हे तर नवी मुंबईच्या सर्व भागात मोरबे धरण डॅमचे पाणी पोहोचवण्यास सरस्वती पाटीलांचं भरपूर योगदान आहे। दारावे येथे शिक्षणाच्या प्रचारात समाजसेवक सुनील पाटील यांचे वडील शिक्षण रत्न बाळाराम पाटील यांचे अविस्मरणीय योगदान आहे, ज्यांनी दारावे येथे प्रथम गुरुवर्य बाळ राम पाटील शाळा व महाविद्यालय बांधून मुलांमध्ये सभ्यता व संस्कृतीची मूल्ये पेरली आहेत। आज हे महाविद्यालय आपल्या आधुनिकता आणि भव्यतेने सर्वांना आकर्षित करते। जिथे मुलांना आधुनिक शिक्षणासह सर्व प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाते। आज अशा आधुनिक विद्यामंदिरांचे बांधकाम सुनील पाटील आणि सरस्वती पाटील यांच्या प्रयत्नानेच शक्य झाले आहे।
गुरुवर्य बालाराम पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एज अ प्रिंसिपल। मैं यहाँ पे बताना चाहती हूँ कि हमारे जो वाइस चेयरमैन है मिस्टर सुनील बालाराम पाटिल सर, हमारे स्कूल के लिए बहुत सारी फैसिलिटीज़ उन्होंने की है। जैसे कि अभी यहाँ पे पुअर क्लास से स्टूडेंट पढ़ाई करते हैं तो उनके लिए फीस हो या उनको एजुकेशन मिलना इम्पोर्टेंट है। ये हमारे चेयरमैन सर और वाइस चेयरमैन सर उनका हमेशा ऐसे रहता है कि बच्चों को पढ़ाई से दूर नहीं रखना है, उनको एनी कंडीशन उनको एजुकेशन मिलना चाहिए। इसके लिए वो हमेशा अपनी कोशिश करते हैं कि बच्चों को ज़्यादा से ज़्यादा एजुकेशन मिले और पैसे के लिए किसी का भी एजुकेशन रुकना नहीं चाहिए। या शाळेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गुरुवर्य जे आहेत बाळाराम पाटील आणि मिस्टर सुनील बाळाराम पाटील आणि तसेच माजी नगरसेविका सरस्वती मॅडम यांनी या शाळेसाठी खूप असं प्रयत्न केलेले आहेत। आपल्या इथे खूप सुविधा मुलांना देण्यात आलेली आहेत, फीस संबंधी असू द्या, स्पोर्ट्समध्ये असू द्या किंवा कुठल्याही परिस्थितीत कशीही गरज लागली तरी हे नेहमी तत्पर असतात इकडे येण्यासाठी आणि आम्ही कधीही हाक मारली तरी ते नेहमी इथे येतात। आणि जसं मुलांना कुठलीही गरज लागली, आता लांबून जे मुलं येणार आहेत त्यांच्यासाठी बस सुविधासुद्धा उपलब्ध केलेली आहे यांनी, आणि इथे तळागाळातील अल्पसंख्याक लोकांना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं याची त्यांनी दखल घेतलेली आणि त्यामुळे त्या मुलांना इथे मोफत शिक्षणसुद्धा मिळावं याचीसुद्धा त्यांनी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही शाखा सुरू करून या मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केलेलं आहे असंच मी समजेन। आणि ते नेहमी इथे शिक्षकांसाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी तत्पर असतात, कधी आम्ही हाक मारली तरी ते येतात। भाजपचा मूळ मंत्र आहे सर्वांचा एकत्र विकास, घराघरात वीज असावी, सर्वांना मिळे आवास। विकासाची नवी गाथा लिहिण्याच्या दिशेने वाटचाल करत दारावी येथील लोकांची दुलारी सरस्वती पाटील यांनी भूमिपुत्र सुनील पाटील यांच्या मदतीने दारावे तलावाचे नूतनीकरण केले आहे। तलावाच्या काठावर आकर्षक गजिबो देखील बांधले आहे। त्याचप्रमाणे दारावे स्मशान भूमीचे नूतनीकरणही करण्यात आले आहे। दारावेच्या रस्त्यांच्या काठावर लोकांच्या बसण्याकरिता बेंच बसविण्यात आले आहे आणि सुंदर हिरव्या वनस्पतींनी रस्त्यांना सुशोभित केले आहे। याशिवाय सरस्वतीताई आणि सुनील पाटील यांच्या प्रयत्नातून दारावे प्रवेशद्वाराचे बांधकामही प्रगतीपथावर आहे, जे लवकरच पूर्ण होईल। आंखों से अपने संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव विजय भव सर्वांच्या सुखदुःखात साथीदार सरस्वती पाटील व समुद्रासारखे विशाल हृदयी सुनील पाटील जनतेच्या सेवेत 24 तास तत्पर राहतात। हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा दारावेच्या प्रजेने यांना साथ दिली हे हजर असतात। असहाय्य आणि गरीब मुलामुलींचे निःशुल्क लग्न करूनही त्यांनी आपल्या उदार मनाची ओळख करून दिली आहे। इतकेच नाही तर दिव्यांगांना मोफत ट्राय सायकलही वाटप केल्या जातात। मनात विश्वास पुन्हा कमळाचा सुवास पसरवणार, दारावे येथे दीप उजळेल, एक नवीन पहाट उगवणार। सरळ सौम्य आणि गोड स्वभावाची सरस्वती पाटील आणि गोर गरीब व शोषित लोकांचे मसीहा सुनील पाटील यांना त्यांच्या भक्ती
आणि बंधुप्रेमामुळे येथील लोकांची मने जिंकण्यात यश आले आहे. हा यांच्या प्रयत्नांचाच परिणाम आहे की दारावे येथील गावदेवी मंदिर आणि हनुमान मंदिरास आधुनिक रूप देण्यात आले आहे, ज्याची ओढ भाविकांना आपोआप आकर्षित करत आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या प्रयत्नांमुळे दरवर्षी अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आयोजित केले जातात, ज्यात उपस्थित शेकडो लोक एकता आणि बंधुप्रेम सादर करतात. हाथों में होंगे हाथ, कदम से कदम मिलाएंगे, बीजेपी को जिताकर कमल का फूल खिलाएंगे. विकास पुरुष सरस्वती पाटील आणि सुनील पाटील यांनी दारावे येथे अनेक ड्रेनेज लाईनचे जाळे पसरवले आहे. पावसाळ्यात गल्लीत व रस्त्यावर पाणी साचण्याच्या समस्यांपासून इथल्या लोकांना सुटका मिळाली आहे. या व्यतिरिक्त दारावे येथे 2 मजली शौचालये बांधली गेली आहेत, ज्याचा निःशुल्क लाभ इकडचे स्थानिक रहिवासी घेतात. इतकेच नव्हे तर दारावेहून जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता दारावे उरण बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मुश्किल कोई आ जाए तो पर्वत कोई टकराए तो पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग पाएगा जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो मिलनसार आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते सरस्वती पाटील आणि सुनील पाटील यांनी दारावे येथील सेक्टर 23 मधील रेल्वे मार्गांवर अत्याधुनिक पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. सध्या सेक्टर 23 मधील लोकांना कारावे जाण्याकरिता किंवा भेट देण्यासाठी बराच वेळ लागत आहे. फूट पुलाच्या या बांधकामामुळे लोक काही मिनिटातच कारावे गाठतील, म्हणजेच पोहोचू शकणार. एवढेच नाही तर त्यांच्या प्रयत्नातून दारावे येथे अत्याधुनिक स्केटिंग पार्कचेही उद्घाटन करण्यात आले आहे. त्याच्या निर्मितीमुळे